मम्मी आणि माऊ छोट्या शिवची मोठी मम्मी आम्ही सर्व जण टेरेसवर आलोय. संध्याकाळचं वातावरण झालंय एकदम मस्त. पावसाचं आभाळ आलंय मस्त. मातीचा वास पण एकदम भारी येतोय. आणि माऊ आणि छोट्या खेळतोय फ्रीज बरोबर, फ्रीजच्या खोक्या बरोबर. त्यांचं चाललंय खेळ. त्यांनी नवीन फ्रीज घेतलाय, आपण बघू थोड्या वेळाने. आम्ही रोजच टेरेसवर येतो संध्याकाळच्या वेळेस गप्पा मारण्यासाठी. आज जास्तच भारी वातावरण आहे. शिव मस्त एन्जॉय करतोय. माऊन ते पळते, त्यांची मम्मी मारते त्यांना. चालू आम्ही. माऊ म्हणते खाली नाही जायचं. आम्ही चाललोय मग. ओके बरोबर खेळते ना तू. इकडे माऊच्या मम्मीन पापड लाटून ठेवले, मी एक दोन लाटू लागले. चला फ्रीज करू आपण. मस्त आहे, मस्त फ्रीज आहे. कलर पण छान आहे. हे सॅमसंगचा फ्रीज आहे, 10 वर्षाची वॉरंटी आहे. मस्त आहे आतमधून पण. नवीन फ्रीज तर लोकच भारी दिसतो. छोट्यान काय काय उद्योग केले फ्रीजचे? इकडे सांग, कॅमेरा सांग. बर्फ खाला. अंडे ठेवण्यासाठी पण भारी आहे. इथं काय लिंबू ठेवायचा का? किती एन्जॉय करतोय छोटा. बाबू 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 बापरे. शिवचे पप्पा गेले आता दूध पिशवी आणण्यासाठी. आम्ही वाट बघतोय. आम्हाला चहा प्यायचा आहे. संध्याकाळचा टाइम झालाय मस्त. पावसाचा चहा जिथं पाली आहे. शिव बघतोय पप्पाची वाट. कुठे गेल पप्पा? तुल नेलं नाही, तुल नेलं नाही पप्पानी. नाही नाही गं मामा, नेलं नाही, नेलं नाही. नाटू नाटू यायला लागलं. आमची लाईट गेलेली आहे पावसाच्या कारणामुळे. आणि बाहेर बघा कसं वातावरण झालंय, एकदम डेंजर वातावरण झालंय पावसाचं. आणि एकदम थंड हवा सुटली आहे. आणि अंधार झालाय घरात खूप, घरात खूप अंधार झालाय. आणि पिल्लूचे पप्पा बसले, त्यांचा लॅपटॉप डिस्चार्ज झालाय. पिल्लू झोपलाय त्यांच्या शेजारी, अंधारात दिसत नसेल. विजेचा मागच्या घराचा आहे पण. चहा प्यायचं का म्हणून तुम्ही? चहा प्यायचं नाही का? मस्त पावसाच्या वातावरणात मी आता चहा पिणार पहिल्यांदा. आणि मग बनवणार स्वयंपाक. स्वयंपाक मिस्टरांचं चाललंय काम. तुम्ही काय म्हणते? म्हणलं प्यायचं, प्यायचं आहे का?
धरा मग हा घ्या, मी दुसरं बनवते. आत्ताच आली लाईट आमच्याकडे आणि शोभन झोपेतून उठलाय, तर आज मी साधा सोपा स्वयंपाक करणार आहे. खिचडी भात, मिस्टरांचे एक्सप्रेशन खिचडी भात आहे. तर मी बनवणार आहे खिचडी, आणि शिवला पण खिचडीच बनवणार, पण त्याची वेगळी बनवणार आहे, आमची वेगळी बनवणार आहे. आमची थोडी तिखट आणि शिवची मस्त फिक्की, है ना शिव? तर आज मी तुम्हाला खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे, मी कशी खिचडी बनवते ती. आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते, आता जस्ट पाऊस कमी झाला आहे. तर खूप पाऊस आला आणि विजा पण खूप चमकत होत्या, तर आता जवळपास थोडा कमी झाला आहे. मी जरा दरवाजा ओपन करून बघते हवामान. हा बाबा, हा जस्ट असं वातावरण आहे. इकडं पाणी पाणी साचलंय, पण कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसणार नाही. पाऊस येऊन गेल्याच्या नंतर मस्त थंडगार वाटतंय, आणि पाणी पण साचलंय, हवा पण मस्त थंड थंड चालू झाली. तर इकडे मी सोयाबीन भिजून घेतली आहे, बटाटा घेतला आहे एक, आणि टॉमॅटो घेतला आहे, थोडेशी शेंगदाणे, हे लसूणचे तुकडे घेतले, कोथिंबीर आणि कांदा घेतला आहे. कांदा तुम्ही उभा कापू शकता किंवा असं बारीक केला तरी चालेल. आणि डाळ घेतला आहे, मूग डाळ, तुरीची डाळ, आणि हे घेतलं आहे मसूरची डाळ, हे डाळ घेतलं आहे. आणि तांदूळ घेतले मी, लागेल तेवढे. आणि हे कार्टूनचं काय चाललंय, काय चाललंय या कार्टूनचं? कुकरमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकलंय, आणि त्या तेलामध्ये आपण काही खडे मसाला ॲड करणार आहोत. तर त्यात मी 4 तेजपत्ते ॲड केले, जिरं, 4 मिरे आणि लवंग टाकले, 1-2 लवंग टाकले. तर ते आपण छान तडकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण बारीक कापलेला कांदा किंवा उभा कापलेला कांदा घेतला तरी चालेल, तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत, म्हणजे टेस्ट भारी येते खिचडीला. तर जवळपास थोडासा परतत आला आहे. तर इकडे आता कांदा परतून झाला आहे, आणि साईड बाय साईड मी पिल्लूची खिचडी पण टाकली आहे पातेल्यामध्ये. तर इकडे मी थोडेसे शेंगदाणे आणि लसूण आधी परतून घेतले होते कांद्यामध्ये, आणि त्यानंतर आता आपण बटाटा टाकला आहे, तर तो पण एक परतून घ्यायचा आहे. म्हणजे एक एक भाजी ॲड करत गेलो तर प्रत्येक भाजीला परतण्यासाठी वेळ भेटेल, आणि त्याचा फ्लेवर पण छान लागेल खिचडीमध्ये. तर आता बटाटा घेतला आहे परतून, त्यानंतर मी टॉमॅटो टाकला आहे कट केलेला, आणि तो पण छान परतून घ्यायचा आहे. तर त्यानंतर मी आता सुके मसाले घेतले, मिरची पावडर, धना पावडर, हळद वगैरे, जे घरात मसाले अवेलेबल असेल ते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी पावभाजी मसाला टाकला आहे, त्याने टेस्ट खूप छान लागते. तर पावभाजी मसाला मी टाकतेच खिचडीमध्ये. तर मसाले आपण परतून घेऊ. त्यानंतर मी भिजून घेतलेली सोयाबीन टाकली आहे, आणि ती पण छान तेलामध्ये, ती पण मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे. तर सोयाबीननी भात खूप छान लागतो. तर तांदळाच्या खिचडीमध्ये मी भरपूर सोयाबीन घेते, आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकू आपण, आणि ते पण छान मिक्स करून घेऊ, परतून घेऊ. आणि कोथिंबीर मी थोडी वरतून पण टाकणार आहे, आणि यात पण टाकली. तर थोडंसं अगदी 3-4 चमचे मी पाणी टाकले, फक्त थोड्याशा भाज्या शिजून घ्यायच्या, जास्त काही नाही. आणि तोपर्यंत साईड बाय साईड मी ना तांदूळ आणि जे डाळी घेतल्या आहेत त्या धुवून घेणार आहे. तर 1 मिनिटाच्या नंतर आपण बघू शकतो उकळी आली छोटीशी,
तर त्यात आता मी धुतलेले तांदूळ आणि डाळी ऍड करते आणि ते परतून घेणार आहे। तर आता मी इकडे भरपूर पाणी टाकणार आहे, भरपूर म्हणजे जास्त खूप नाही, जेवढी गरज असेल। खिचडी आपण कशी मोकळी सळसळीत नाही बनवत, अशी चिपचिपी बनते खिचडी, तर त्या मापाने पाणी टाकले आहे मी आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता मी मीठ टाकणार आहे, कारण की मला आधी अंदाज कळत नाही, पूर्ण पाणी वगैरे टाकून झालं का थोडासा अंदाज येतो, त्यानुसार मी मीठ टाकते। तर आता मी मीठ ॲड केलं आहे आणि ते पण मिक्स करून घेते। आता आपण झाकण लावा आणि ना तीन शिट्ट्या घेऊ कुकरच्या। तर कुकर पूर्णपणे थंड झाला आहे आणि मी ओपन करून बघते झाकण। एकदम मस्त झाला होता खिचडी, तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागतो आणि पावभाजी मसाल्यामुळे अजूनच टेस्ट भारी येते। थोडीशी वरतून मी कोथिंबीर टाकते, तर आम्ही जेवणासाठी बसलो आहे आणि मी खिचडी काढते ताटामध्ये, तर किती छान दिसते। आणि इकडे मी कोशिंबीर पण बनवली होती आणि सकाळची कढी उरलेली होती ती पण जेवणामध्ये घेतली होती। तर आम्ही दोघं बसलो आहे जेवणासाठी आणि पिल्लू झोपला आहे। तर कसं झाला खिचडी? तांदळाची खिचडी छान झाली।